नमस्कार, मी श्वेता अंकले, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकायुक्त पोलिसांनी आज मुडा प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात FIR दाखल केला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी मधील कथित घोटाळ्याची लोकायुक्त चौकशी सुरू करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलाय. म्हैसूर लोकायुक्तमध्ये दाखल केलेल्या FIR नुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आरोपी क्रमांक 1, त्यांची पत्नी पार्वती यांची आरोपी क्रमांक 2, मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी यांची आरोपी क्रमांक 3 म्हणून नावे नमूद करण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असून भविष्यात सीमा प्रश्नासंदर्भात गंभीर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आम्ही मराठी भाषिकांसाठी सदैव पाठीशी आहोत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चंदगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांबरा विमानतळावर सीमावासियांनी भेट घेतली. यावेळी मुतगा येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी सीमा प्रश्नाबद्दल विचारणा केली. सीमा प्रश्न मार्गी लागावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमा भागातून लढा सुरू आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारला अनेक निवेदने दिली आहेत, त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच तोडगा काढावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. विविध मागण्यांसाठी तलाठ्यांनी बेमुदत दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडपाची उभारणी करून त्या ठिकाणी धरणे आंदोलन छेडले. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा यावेळी देण्यात आला. तलाठ्यांच्या आंदोलनामुळे शासकीय कामे मात्र खोळंबली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. तलाठींना काम करण्यासाठी चांगली इमारत नाही, त्या ठिकाणी बसण्याची सोय देखील नाही. सध्या संगणकीय युगामध्ये इंटरनेटचा वापर करण्यात येतो, मात्र ग्रामीण भागामध्ये रेंज येत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. विविध ऍपच्या माध्यमातून अनेक कामे तलाठी वर्गावर लादण्यात आली आहेत, त्यामुळे अधिक ताण पडत आहे, तेव्हा कामाचे ताण कमी करा अशी मागणी केली जात आहे. सतीश अण्णा फॅन्स क्लबतर्फे शनिवारी दिनांक 28 व रविवार दिनांक 29 रोजी शहरातील महावीर भवनामध्ये सतीश अण्णा राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी एकूण 3.5 लाख रुपये रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेसह 56 चषक, 53 पदके व 3 ढाली दिल्या जाणार आहेत. खुल्या गटामध्ये अनुक्रमे 1 लाख, 50,000, 25,000, 15,000, 10,000, 8,000 रुपये व चषक, तर त्यापुढे 15व्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना रोख रक्कम व पदक दिलं जाणार आहे. 16 ते 25 पर्यंतच्या स्पर्धकांना प्रत्येकी 1,000 रुपये व पदक दिलं जाईल. 8, 10, 12, 14 व 16 वर्षांखालील गटासाठी आकर्षक बक्षिसे असतील. स्पर्धेमध्ये कर्नाटकासह महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोव्यातील बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. वडगाव मंगाईनगर परिसरातील तलाव धोकादायक बनलाय. काल झालेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर पुन्हा एकदा या तलावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी काल या संदर्भात आवाज उठवला होता. आज सकाळी पुन्हा त्यांनी मंगाईनगर तलाव परिसराची पाहणी करून नागरिकांशी या संदर्भात चर्चा केली. तातडीने महानगरपालिका अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून तलावाला कठडा घालण्याच्या सूचना केल्या आणि मनपा अधिकाऱ्यांनी लवकरच कामाला सुरुवात करू असं आश्वासन दिलं आहे. मंगाईनगर येथील दोन्ही तलावांचे व्यवस्थित बांधकाम करण्यात आलेले नाही. या तलावाजवळ प्राथमिक शाळा आणि अनेक घरे आहेत, त्यामुळे लहान मुलांची लोकांची वर्दळ असते. या तलावांना संरक्षक कठडे नसल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये हे तलाव स्थानिक रहिवाशांसाठी धोकादायक बनले होते. मात्र आता महापालिकेतर्फे या तलावासभोवती तुर्तास तारेचे तात्पुरते कुंपण घालून ते सुरक्षित केले जाणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
बेळगाव गांधी विचारांचा जागर करणाऱ्या ज्येष्ठ सीमा सत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेनसे यांना गड इंग्लज येथील महात्मा गांधी विचार मंचने महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी 11 वाजता मराठी विद्यानिकेतन येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक सुभाष कोरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन करणाऱ्या 90 वर्ष जुन्या असलेल्या इंडियन रोड काँग्रेस ही राजकीय पक्षाप्रमाणे वागत असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. इंडियन रोड काँग्रेसने आयोजित केलेले ऍडव्हान्स इन ब्रिज मॅनेजमेंट या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. इंडियन रोड काँग्रेसने चांगल्या कार्यासाठी जागा अनुदान दिलं जाईल, परंतु तुम्ही एक स्वतंत्र निपक्षपाती आणि निपक्ष संस्था असणं आवश्यक आहे. कर्नाटकसह सर्व राज्य सरकार यामध्ये योगदान देतील. दर्जेदार काम करायचं असेल तर सरकारी चौकटीपासून स्वतंत्र असणं गरजेचं आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे बांधकाम मंत्री जारकीहोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कैगा येथे कार्यरत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सेवेमध्ये स्थानिकांना सामावून घेण्याची सूचना कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी कैगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना केली. खासदार हेगडे यांनी कैगा अणुऊर्जा प्रकल्पाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी प्रकल्पासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. यावेळी बोलताना हेगडे म्हणाले, कैगा अणुऊर्जा प्रकल्पात प्रत्येकी 220 मेगावॅट क्षमतेच्या 4 अणुभट्ट्या कार्यरत आहेत. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यामध्ये प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या आणखी 2 अणुभट्ट्या आकार घेत आहेत. प्रकल्पातर्फे खर्च करण्यात येणारा सामाजिक जबाबदारी निधीचा योग्य तो वापर केला पाहिजे. या निधीचा उपयोग प्रकल्प उभारण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या आणि स्थानिक नागरिकांना झाला पाहिजे. उचगाव कोवाड या मार्गावरील उचगाव पेट्रोल पंप ते बेकिनकेरे या गावापर्यंतच्या 2 ते 2.5 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे आणि गवत वाढल्याने कुत्र्यांचा सुळसुळात यामध्ये वाढल्याने रस्त्यावर येणारी आडवी कुत्रे तसेच वळणावरून वाढलेले गवत यामुळे एकमेकांसमोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातामध्ये वाढ झाली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हे काटेरी कुंपण आणि वाढलेले गवत काढावे अशी मागणी या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या अनेक प्रवासी आणि या भागातील नागरिकांनी केली आहे. विश्व भारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 7 सुवर्ण 1 रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे. प्रथम क्रमांक सुशील कुमार थोरवी 45 किलो वजन गट, संजू हेगडे 55 किलो वजन गट, श्रीशाल करेनी 60 किलो वजन गट, हर्षद नाईक 65 किलो वजन गट, वेदांत मासेकर 71 किलो वजन गट, कैलाश 65 किलो वजन गट, सुरेश लंगोटी 92 किलो वजन गट, द्वितीय क्रमांक श्रावणी पाटील 43 किलो वजन गट. वरील सर्व विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी, शाळेचे मुख्याध्यापक एस जी हिरेभट, शाळेचे क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर व विनायक अंगराळकर तसेच सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या 7 विद्यार्थ्यांची निवड आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे, त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1-800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कर्नाटक सरकारने आज मोठा निर्णय घेतला. सरकारने सीबीआयला राज्यातील तपासासाठी दिलेली परवानगी मागे घेतली आहे. म्हणजेच आता सीबीआयला कर्नाटकात कोणताही तपास करायचा असेल तर आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, त्यानंतर सीबीआयला तपास प्रक्रियेत सुरुवात करावी लागेल. कर्नाटक मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सीबीआय राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कर्नाटकमध्ये तपास करू शकत नाही. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कायदा मंत्री एच के पाटील म्हणाले की आम्ही राज्यातील सीबीआय तपासासाठी दिलेली खुली परवानगी मागे घेत आहोत, तसेच आम्ही सीबीआयच्या गैरवापराबद्दल चिंतेत आहोत.
शहापूर येथील रस्त्याच्या प्रकरणामुळे बेळगाव महापालिकेला पुन्हा एक दणका बसलाय. न्यायालयाच्या आदेशामुळे आणखी एका रस्त्यासाठी भूसंपादित केलेली जागा नाईलाजाने मूळ मालकाला परत करण्याची नामुष्की काल महापालिकेवर आली. शहरातील खंजर गल्ली आणि जालगार गल्ली येथे गेल्या 15 वर्षांपूर्वी खासगी जागेतून रस्ता बांधण्यात आला होता. या रस्त्यासाठी मकबूल आगा यांची 800 चौरस फूट जागा भूसंपादित करण्यात आली होती. तथापि त्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही, त्यामुळे मग मकबूल आगा यांनी बेळगाव दिवाणी न्यायालयामध्ये महापालिकेविरुद्ध दावा दाखल केला होता. न्यायालयाने नुकताच त्यांच्या बाजूने निकाल देत महापालिकेला मालमत्ता त्याच्या हक्काच्या मालकाला परत करण्याचे आदेश दिलेत. या आदेशाचे पालन करताना मनपा आयुक्त अशोक धुडगुंटी यांच्या देखरेखीखाली काल गुरुवारी पालिका अधिकाऱ्यांनी JCB यंत्राच्या सहाय्याने रस्ता उघडून काढून जागा आगा यांच्या ताब्यात दिली. नंदगड गावच्या पश्चिमेला असलेल्या आनंदगड किल्ला येथील स्वयंभू श्री दुर्गादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव घटस्थापना गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून व विजयादशमी शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे. त्यानिमित्त 9 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी देवीला अभिषेक, अलंकार, नैवेद्य तसेच दुपारी व संध्याकाळी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 3 रोजी पहाटे चौघडा वादन, सकाळी 9 वाजता स्वयंभू श्री दुर्गादेवी सीमा द्वारपाल कमाणीपासून मंदिरापर्यंत वाजत गाजत भक्तमंडळी, सर्व बनकर मंडळी, सुहासिनी डोक्यावर कलश घेऊन देवीच्या अवताराच्या साड्या व अलंकार पूजा साहित्य घेऊन घटस्थापना करणे, त्यानंतर बनकर मंडळी करून गाऱ्हाणं भटजी करून देवीला अलंकार, अभिषेक, नैवेद्य व शैलपुत्री अवतारात पूजा, आरती, तीर्थप्रसाद, घटस्थापना व महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर सोखामेळा भजन मंडळ कसबा नंदगड यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. चिगुळे हे गाव खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या घाट माथ्यावर वसलेला आहे. गावचा इतिहास 1000 वर्षांचा आहे. या ठिकाणी देवदेवतांच्या मंदिराची परंपरा पुरातन आणि ऐतिहासिक आहे. चिगुळे येथे कोकण संस्कृतीचा पगडा असून येथील सण आणि उत्सव राहणीमान कोकणातील उत्सवाप्रमाणे साजरे करण्याची परंपरा आहे. त्यानुसारच गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये चिगुळे माऊली, म्हातारबाई देवी, रवळनाथ देवस्थान, बारावज देवस्थान, म्हारताळ देवस्थान यासह इतर देवतांच्या मंदिराची पूजा अर्चा सण परंपरा साजरा करण्यात येतो. मात्र अलीकडे 2 गटांमध्ये वाद निर्माण झाल्यानं गावचा एकोपा धोक्यात आलाय. यासाठी पुन्हा एकोपा नांदावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे माऊली देवस्थानचे पदाधिकारी, पंच कमिटी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत.